स्टार्ट। आदरणीय वाचक आणि जाहिरातदार, शुभ दीपावली, त्याचबरोबर येणारे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी, उत्तम आरोग्य व लाभदायी ठरो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना। या वर्षातील साप्ताहिक महाराष्ट्र वेदचा 10वा दीपावली विशेषांक प्रसिद्ध झाला आहे। गेल्या काही वर्षापासून या विशेषांकासाठी अनेक कष्टातून, परिश्रमातून, तसेच कसलेही आर्थिक पाठबळ नसताना देखील हा अंक आपल्या व भगवंताच्या कृपेने, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादामुळे प्रकाशित झाला। खऱ्या अर्थाने समाजाची सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा आम्ही नेहमीच छोटासा प्रयत्न केलेला आहे। या साप्ताहिकाचे अखंडपणे 10व्या वर्षात पदार्पण होत आहे। हा दीपावली विशेषांक तुम्हा सर्वांच्या हाती देत असताना मला खूप आनंद होत आहे, कारण ह्या वर्षी बळीराजाचे राज्य आलेचे आम्हा सर्वांच्या डोळ्यासमोरील दिसणारे खरे चित्र पाहावयास मिळाले। त्यामुळे यंदाची दीपावली ही सर्वसामान्याला देखील आनंदाचीच साजरी होईल अशी आम्ही आशा बाळगतोय, कारण गेली कित्येक वर्षे दुष्काळाच्या झड्या प्रत्येक नागरिकाला, विशेष म्हणजे शेतकरी वर्गाला सोसाव्या लागल्या। प्रत्येक व्यापारात कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात पावसाची जर ओढ बसली की दुष्काळ पडलाच म्हणायचा, तसे काही उरलेले दिसत नाही, कारण पिण्याच्या पाण्यापासून शेतीला लागणारे पाणी, जनावरांचा चारा, वैरण ह्या सगळ्या गोष्टी पाण्याअभावी अवघड असतात। त्या सर्व अडचणी ह्या वर्षी कशाबशा सावरल्या आहेत। आमच्या असंख्य वाचकांच्या व जाहिरातदारांच्या सहकार्य योगदानातून, तसेच विविध साहित्यिकांची आपुलकी जिव्हाळा, या सर्व बाबींमुळे हा दीपावली विशेषांक या भगवंताच्या पावन नगरीत प्रसिद्ध झाला हे आम्ही आमच्या परिवाराचे भाग्यच समजतो। परिच्छेद। त्यानिमित्ताने मला आता महाराष्ट्राचा थोडक्यात वेद घेण्याचा प्रयत्न करूया। सध्या महाराष्ट्र राज्य हा इतर राज्यांच्या तुलनेत सर्व क्षेत्रात अग्रेसर होत आहे। आपल्या राज्यात अनेक जिल्हे, तालुके, शहरे ही शैक्षणिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा सर्व बाबतीत पुढे यशस्वीरित्या जाताना दिसत आहे। ही आमच्या सर्वांचे भाग्य आहे। आपल्या राज्यात देशात होणारे महिलांवर अन्याय, अत्याचाराने होत असलेल्या आत्महत्या, होत असलेले आत्मघातकी हल्ले या सर्व गोष्टीवर शासन दरबारी ठोस पावले उचलण्याची गरज आहे, आणि ती आम्हा सर्वांचीच व संबंधित शासनाची जबाबदारी आहे। या होत असलेल्या वाईट घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत। त्याशिवाय आपला व आपल्या देशाचा, राज्याचा, शहराचा खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार मुक्त विकास व भयमुक्त देश बनणार नाही व तो कालांतराने महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही, यात शंकाच नाही। आपल्या भारताची संस्कृती अतिशय चांगली आहे। आपल्या देशातील सर्व क्षेत्रातील कामाचे नियंत्रण हे अत्याधुनिक पद्धतीने व ऑनलाईन भ्रष्टमुक्त करण्याचे आपल्या सरकारचे धोरण हे सर्वांना लाभदायी व योग्य आहे। नवनवे उद्योग, तंत्रज्ञान, नवे विचार, वैज्ञानिकांकडून संशोधन होत आहे। त्यामुळे आपला देश सर्वांच्या पुढे आव्हानात्मक मोठी झेप घेऊ पाहतय। या सर्व गोष्टी पूर्णत्वाकडे जाण्यासाठी
आपण सर्वांनीच आपल्यापासूनच सुरुवात करण्याची गरज आहे. केवळ प्रशासनावर अवलंबून किंवा सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवून आपण नामानिराळे होऊ शकत नाही. शेवटी एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि आपण त्या प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे आपला व आपल्या देशाचा विकास साधता येईल व देश महासत्ता लवकरच बनेल यात शंका नाही. असो, आपणा सर्वांना पुनश्च दिवाळीच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. स्टॉप.